हे आहेत विलेपार्ल्यातले अपक्ष उमेदवार निकोलस अल्मेडा. अल्मेडांनी मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. अल्मेडांनी सरळ सरळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मतदारांना आश्वासनं लिहून द्यायला सुरुवात केली आहे. म्हणजे आता आपल्या मतदारांचा राजकारण्यांवर किती विश्वास आहे हे राजकारण्यांनाही कळून चुकलंय आणि म्हणूनच त्यांनी स्टॅम्प पेपरवर आश्वासनं द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अल्मेडा जर निवडणूक जिंकले तर त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण करणं त्यांच्यासाठी बंधनकारक असेल. मेरा मतदाता है, मेरा राजा आहे, उसको मैं अगर एक वोट मांगता हूँ तो मेरा भी एक कर्तव्य होता है कि उसको लिखित देना चाहिए. मैं ये ट्रेंड हिंदुस्तान के अंदर लागू करना पड़ता है. जो भी पॉलिटिकल पार्टीज ने अपना जाहिरनामा दिया उसके साथ में जाके एक शपथ पत्र अटैच करो कोर्ट के अंदर. राज्य विधानसभेचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आहे. सगळेच नेते आश्वासनांवर आश्वासन देत आहेत. सगळ्यांनाच आपल्या विरोधकांना धूळ चारायची आणि त्यासाठी ते कोणताही मार्ग अवलंबायला तयार आहेत. आता अल्मेडांसारखा अनोखा प्रचार करून कोण मतदारांच्या पसंतीला उतरतंय हेच पाहायचंय. मयांक भागवत, स्टार माझा, मुंबई.